नमस्कार मी डॉक्टर पी एल भादवणकर माझा विषय आहे मानसशास्त्र र भा माडखोलकर महाविद्यालय चंदगड माझे सहकारी आहेत डॉक्टर एस ए धनवडे त्यांचा विषय आहे शिक्षणशास्त्र महावीर कॉलेज कोल्हापूर आजचा आमचा विषय आहे ताणतणाव व्यवस्थापन आजचं युग हे धावपळीचं युग आहे स्पर्धेच युग आहे अशा या धावपळीच्या युगामध्ये आपली घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा चाललेली आहे आणि त्यामुळे ताण तणाव हा दिवसेंदिवस अगदी वृद्धापर्यंत प्रत्येकामध्ये दिसून येतो ताण नाही अशी एकही व्यक्ती शोधूनही आपल्याला सापडणार नाही ताण हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अगदी लहानशा गोष्टीवरून देखील निर्माण होतो अगदी स्वतःच्या काही कारिया कार्या कार्यातून घरगुती कारणातून किंवा समाजामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या घटना आहेत या प्रत्येक घटनेचा आपल्यावर कळत न कळत होणारा वाईट परिणाम आणि त्यातून ताण निर्माण होत असतो असा हा ताण घातक असल्यामुळं वेळीच जर का हा ताण आपण रोखला नाही तर त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतो हा परिणाम टाळायचा असेल तर आपल्याला ताण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे झिम्बार्डो नावाच्या संशोधकांनी ताणाचे चार प्रकार सांगितले आहेत त्यामध्ये पहिला प्रकार अपुरा ताण दुसरा प्रकार आवश्यक ताण तिसरा प्रकार अतिरिक्त ताण आणि चौथा प्रकार आहे अति उच्च ताण असे हे चार प्रकार सांगितले आहेत त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे अपुरा ताण होय यालाच अजिबात ताण नसण्याची अवस्था असं म्हटलं जात ज्या व्यक्तीमध्ये अपुरा ताण असतो अशा व्यक्ती काम नसल्यामुळं एकतर व्यसनांच्या आहारी जातात आणि त्यामुळे स्वतःच नुकसान होत असत किंवा याच अपुऱ्या तानाचा उपयोग चांगल्यासाठी देखील करता येतो तो म्हणजे आपण आपले छंद जोपासावेत व त्यामुळं आपली प्रगती साधता येते दुसरा प्रकार म्हणजे पुरेसा ताण हा ताण आपल्याला फायदेशीर असतो फायदेशीर का असतो याच कारण म्हणजे या ताणामुळं आपण कार्यरत राहतो याच कार्यातून आपण यश संपादन करू शकतो उदाहरणार्थ परीक्षेची काळजी असणारे विद्यार्थी अभ्यासाला सुरुवातीपासून सुरुवात करतात हा त्यांच्यातला पुरेसा ताण आहे म्हणजे व्यक्ती नेहमी कार्यरत राहते हा दुसरा प्रकार आहे तिसरा प्रकार म्हणजे अतिरिक्त ताण हा थोडासा अधिकचा ताण आहे या ताणामुळे आपले मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडते त्यामुळे चिंता वाढते मानसिक गोंधळ होतो झोप न लागणे भूक न लागणे आणि महत्वाचे निर्णय घेता न येणे अशी लक्षणे व्यक्तीमध्ये दिसून येत असतात असा हा तिसरा प्रकार आहे चौथा प्रकार म्हणजे अति उच्च ताण हा ताण नेहमीच आपल्याला घातक ठरतो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपल्यावर या तानामुळे आघात होत असतो आपली सहनशीलता संपते आणि त्यामुळं शरीर आणि मनावरचं कंट्रोल जे आहे हे पूर्णतः निघून जातं त्यामुळे हार्ट अटॅक ब्रेन हॅमरिंग चक्कर येणे असे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात अशा प्रकारे या चारही प्रकारामध्ये काही ताण चांगले आहेत काही ताण हे वाईट आहेत आणि त्यासाठी आपण तानाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण योगा असेल मेडिटेशन असेल किंवा अन्य काही मार्गांचा जर वापर केला तर आपण आपल्यातला ताण नियंत्रित करू शकतो आणि योग्य दिशा आपल्याला मिळू शकते त्यासाठी योगा हा नियमितपणे ज्या व्यक्ती करतात त्यांचे शारीरिक आणि मानसिक संतुलन अतिशय चांगले राहते प्रसन्नता लाभते आणि म्हणूनच दररोज योगा करा आणि नेहमीच आपल्या चेहऱ्यावरच हसू जे आहे ते तसंच ठेवा स्माइल याच कारण असं आहे हसत रहा, हसत रहा। जग हसत जग राहील जर तुम्ही रडत राहिलात तर नेहमी तुम्ही एकटे राहाल समाजाबरोबर इतर समाजातील व्यक्तींच्या बरोबर राहायला शिका अधिक वेळ घालवा आनंदात वेळ घालवा निश्चित आपल्यातील ताण कमी होऊ शकेल धन्यवाद